थांबा थांबा थांबा, कॅमेरा थोडा चालतो, सेट करतोय मी. ओके डन. सो तुमचं किरण घुडे या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि चला तर मग बघूया आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे काय. बऱ्याच जणांचे प्रश्न यार, हा पण एक टॉपिक आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न होते की किरण तू पुस्तक का लिहिलं, पुस्तक कशा रिलेटेड आहे, गावाकडून याच्याकडे काय आहे नेमकं, पुस्तकाचं नेमकं आम्हाला कळलं नाही आहे, म्हणजे आम्हाला काही गोष्टी माहीत नाही आहे, तू थोडंसं क्लिअर कर. सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डेफिनेटली तुम्हाला त्या सर्व गोष्टी क्लिअर होणार आहे. सो सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न होता सर्वांचा तो म्हणजे पुस्तक कसं लिहिलं गेलं किंवा मग का लिहिलं, का जो आहे ना वाय क्लिअर होणं गरजेचं आहे. सो का मला असं वाटतो, लहानपणापासून मला जे काही गोष्टी मी करत आलो आहे ना आणि जे काही करतो आहे ना, एक गोष्ट मला ट्रिगर करते माझ्या लाईफमध्ये, एक ती म्हणजे काय, किरण तुझ्या जीवनाचा पर्पज काय आहे, किरण तुझ्या लाईफचा उद्देश काय आहे, देवाने का क्रिएट केलं असेल तुला, ही गोष्ट जी आहे ना जेवढी मला ट्रिगर करते ना ती कोणतीच गोष्ट ट्रिगर करत नाही. कधी कधी या प्रश्नाचा प्रभाव इतका असतो माझ्यावरती की मला झोपच लागत नाही. मौत को छू के टक से वापस आ सकता. सो ऑब्विसली इतक्या लेवलला मी तो विचार करतो, त्यामुळे कदाचित होत असेल. पण हा जो प्रश्न आहे ना की किरण तुझ्या लाईफचा पर्पज काय आहे, त्याचं बाय प्रोडक्ट हे पुस्तक असेल कदाचित. मला नेहमी वाटतं की देवाने आपल्याला बनवलं आहे ना, याच्यामागं काही ना काही रिझन असेल, ते रिझन मी शोधण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि कदाचित त्याचं उत्तर हे पण असू शकतं हे पुस्तक. त्यानंतर देवाने आपल्याला क्रिएट केलं आहे ना काहीतरी भारी करण्यासाठी बनवलं आहे, आपल्याला अशी आलो आहे आपण जगतो आहे अशी लाईफ जगायची नाही आहे, काहीतरी भारी करायचं आहे म्हणून देवाने क्रिएट केलं आहे. तर ऑब्व्हियसली हा जो पुस्तक आहे त्याचाच बाय प्रोडक्ट असेल कदाचित असं मला वाटतं. यही नाही अभी और सुनिए. त्यानंतर मला एक गोष्ट जो आहे, एक प्रिन्सिपल जे आहे ते माझ्या लाईफमध्ये मी पर्सनली मानतो, ते म्हणजे परोपकाराची भावना. तुम्ही तुमच्यापाशी जे काही नॉलेज आहे, जे काही स्किल आहे, जे काही तुम्हाला आतापर्यंत शिकला आहात तुम्ही, आणि त्या गोष्टी जर तुम्ही लोकांना निस्वार्थपणे देत असाल, तुम्हाला काही न भेटतात देत असाल काही गोष्टी तुम्ही लोकांना, तर ऑब्व्हियसली तुमची ग्रोथ जी आहे, तुमची प्रगती जी आहे ना, तर स्पीडमध्ये होते, बूस्टिंग भेटते त्या स्पीडला. सो मला हे प्रिन्सिपल माझ्या लाईफमध्ये मी मानतो, त्यामुळे कदाचित हे पुस्तक तुमच्या एक्झिस्ट करतं आहे किंवा पुस्तक आलं आहे. तर पुस्तक लिहिण्यामागचं मी दोन रिझन सांगितले. पहिला वाय काय होता माझा, मला नेहमी प्रश्न पडतो की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, त्यामुळे कदाचित हे पुस्तक लिहिलं गेलं. मला नेहमी वाटतं की आपल्याला देवानं काहीतरी करण्यासाठी पाठवले, त्यामुळे हे पुस्तक लिहिलं गेलं. आणि थर्ड जे कारण आहे की जेवढं तुम्ही लोकांना द्याल निस्वार्थपणे, तेवढं जास्त तुमची ग्रोथ होणार आहे, जेवढी जास्त स्पीडमध्ये तुमची ग्रोथ होईल. सो येतं उत्तर होतं. आता सेकंड पार्ट, गावाकडून याच्याकडे हेच का नाही तू मोटिवेशनल पुस्तक लिहिलं. सो माझी सुरुवात जी आहे ना मित्रांनो, ते मोटिवेशनल पुस्तकापासूनच झाली आहे. सो मला तेच लिहायचं होतं. पण मी एक एंटरप्रेन्युअर जो माइंडसेट असतो, मला असं वाटतं की त्या माध्यमातून तुम्हाला जर कोणतेही प्रॉब्लेम भेटत असेल ना, त्याचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही सोल्युशन द्याल ना, तेवढं लोकांचं पण बेनिफिट होईल आणि तेवढं तुम्ही जास्त इम्पॅक्ट पण क्रिएट करू शकाल. सो मोटिवेशनल जर पुस्तक लिहिलं असतं मी, तर कदाचित इम्पॅक्ट झाला असता बऱ्याच जणांना. पण स्पेशली मला जो प्रॉब्लेम दिसत होता तो म्हणजे गावाकडच्या नव तरुणांचा. त्यांच्या माइंडमध्ये असं काही आहे असं मला वाटतं, जसं की पैसा फक्त दोन नंबरचं काम करूनच कमावला जातो. जसं की तुम्ही टी व्ही बघता, सोशल मीडिया बघता, सोशल मीडियावरती विलनला श्रीमंत दाखवलं जातं आणि हिरोला गरीब दाखवलं जातं. अशा बऱ्याचशा गोष्टी, ज्या गोष्टी कुठेतरी त्या व्यक्तीला थांबवत आहे, तिला पुढं जाऊ देत नाही, अशा काही गोष्टी मला दिसत होत्या. आणि ऑब्व्हियसली माझ्या लाईफमध्ये पण पर्सनली मी फील केलेलं आहे आणि मला पण वाटतं की ह्या गोष्टीमुळं कदाचित माझी जी ग्रोथ आहे किंवा माझी जी मानसिक ग्रोथ म्हणेल मी, मेंटली जी ग्रोथ असते, मेंटल ग्रोथ म्हणजे काय, चांगला माइंडसेट बनण्याचा, तो लवकर झाला नाही. त्या गोष्टी मी सगळ्या डिस्कस केलेल्या आहे, जसं की पैशाचे रिलेटेड बोललो आपण, किंवा मग जे काही तुम्ही लाईफस्टाईल जगतात ना, समाजाचा तुमच्यावरती लय मोठा प्रभाव असतो. आणि तो चांगला असेल तर ऑब्व्हियसली तुमचं चांगलं होतं, आणि वाईट जर असेल ना तर ऑब्व्हियसली तुमचं पण वाईट व्हायला लागतं. सो तो प्रभाव जो आहे ना काही गोष्टीच्या बाबतीत चुकीचा आहे आपल्या लाईफमध्ये, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपली ग्रोथ होत नाही आहे. तर मला हा मेजर प्रॉब्लेम वाटला आणि त्याच्यावरती सोल्युशन माझ्याकडे होतं, तर मग ते या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सर्व काही गोष्टी इतर डिस्कस होणार नाही आहे, हे मोठा कन्सर्न आहे, मोठा प्रॉब्लेम आहे. तर मी काय करतो, एक व्हिडिओ सिरीज लॉन्च करतो आहे, त्या माध्यमातून आपण काय करू, डेली किंवा मग अल्टरनेट डे आपण एक व्हिडिओ मी शेअर करत जाईल यूट्यूबला.
आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल इनसाईड त्या पुस्तकामध्ये आहे काय आणि ओव्हरव्ह्यू भेटेल तुम्हाला आणि तो माइंडसेट पण देण्याचा त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. सो तुम्ही जर पुस्तक बाय केलं नसेल तर बाय करा, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा, कारण की ही व्हिडिओ सिरीज आपण लवकरच लॉन्च करत आहोत आणि त्याच्यामध्ये ऑल अबाउट माइंडसेट आपण डिस्कस करणार आहोत, चांगला माइंडसेट कसा डेव्हलप करू शकतो आणि बऱ्याचशा कन्सर्न ज्या गोष्टी आहे, ज्या मला वाटतं की प्रॉब्लेम आहे, त्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग भेटूया नेक्स्ट.